स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या आंदोलनाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरल्याचं आपण अनेकदा बघितलंय. पण आज पुण्यात हे विद्यार्थी वेगळ्याच कारणानं रस्त्यावर उतरले. एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठीच्या परीक्षेचा निकाल आज लागलाय. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अक्षरशः मिरवणूक काढण्यात आली आहे. पेठांमधील चौकाचौकात विद्यार्थ्यांचं जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूयात. पुण्यामध्ये आज वेगळ्याच प्रकारचं सेलिब्रेशन सुरू आहे. अनेक चौकांमध्ये विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत. एखाद्या निवडणुकीचा निकाल लागावा त्या पद्धतीनं मिरवणूक काढली जाते, गुलाल उजळला जातोय, फटाके फोडले जात आहेत. काय नेमकं घडलंय आज तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये हार आहेत. बऱ्याच वर्षानंतर मिळालेल्या कष्टाचा चीज झाल्याचा आनंद आहे. बरं, कसलं चीज झालंय? आज एमपीएससीतून एसटीआयचा टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून रिझल्ट लागलाय 2021 चा. त्याच्यातून सिलेक्शन झालं आणि सेलिब्रेशन करतात त्यासाठी. म्हणजे एक तर आपण एमपीएससीच्या बाबतीत म्हणतो की जाहिराती निघत नाही, जाहिराती निघाल्या तर परीक्षा होत नाहीत, परीक्षा झाल्या तर त्या नीट त्यात पार पडत नाहीत. असं सगळं घडताना तुम्हाला कुठेतरी एक सुखद धक्का मिळाला असं म्हणायचं का? हो नक्कीच, कारण आम्ही पण गेल्या 2 वर्षांपासून रिझल्टची वाट पाहत आहे आणि आमच्या कष्टाचं चीज झालंय एवढंच म्हणू शकतो. छत्रपतींचा विचार म्हणजे